लोकसभेच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडी आता सरसावली आणि त्यासाठी मवियाने समन्वय समिती स्थापन केली आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असावा तसंच जागा वाटपाला अंतिम स्वरूप देता यावं यासाठी या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन जागा वाटपासंदर्भात चर्चा करतील आणि उमेदवारांची नावंही निश्चित करणार आहेत. आता मवियामधल्या कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. कोणत्या पक्षाचे कोणते नेते या समन्वय समितीत असतील पाहूया एकदा. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील, नसीम खान. शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख. तर ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई. सह्याद्रीची उंची म्हणजे